महत्वाचं जे आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी हेही सांगितलं आम्ही मराठा समाजावर अन्याय करणार नाही, त्याचबरोबर विमुक्त भटक्या विमुक्त आणि ओबीसी या समाजावर सुद्धा अन्याय करणार नाही, करू देणार नाही अशी आमची भूमिका आहे. वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर निवडणुकीच्या नंतर सुद्धा लहान लहान समाजाच्या घरांवर हल्ले झाले, हाडामाऱ्या झाल्या, बदला घेण्यात आला. अजूनही जे प्रकार त्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा कडक कारवाई करू हे सुद्धा जे आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आता ही सगळी माहिती जी आहे तुमच्याद्वारे तर तिकडे जाईलच, पण काही मंत्री जे आहेत आम्ही उद्या पुण्याला पण आणि त्यांना वडीगोद्रीला जाऊन या सगळ्या गोष्टी समजावून सांगणार आणि त्यांना विनंती करणार की आमची सगळ्यांची विनंती आहे की तुम्ही आता इथे उपोषण समाप्त करावं, दोन चार दिवस आणखीन तुम्ही थोडस आराम करावा आणि त्यानंतर लवकरच इथे जी सर्वपक्षीय मीटिंग होणार आहे या सगळ्यांच्या संदर्भात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भाग घेता येईल अशा प्रकारे आपण सगळी तयारी करूया. बैठक घेऊन जाणार आहे का आणि त्यांची जी मागणी आहे ती मुख्यमंत्र्यांनी स्वतः यावं, तर मुख्यमंत्री त्यांच्याशी स्वतः भेटायला जाणार आहेत. आम्ही मंत्रिमंडळ जे आहे जो जे 7-8 मंत्री आहोत ते जाणार आहोत. आम्ही जे आता बोलू त्याच्यावर त्यांचा विश्वास बसेल, कारण आम्ही मी तिथे आहे त्याच्यामध्ये, काळजी करू नका. त्याला प्रश्नाचं उत्तर दिलं तुम्हाला. छगन भुजबळ बोलतो आहे, मी ओबीसीचा लीडर आहे आणि मी ज्या वेळेला निरोप घेऊन जातो आहे त्यावेळेला माझे ते लोक जे आहेत माझे लोक आहेत ते विश्वास ठेवतील. आणखीन काय म्हणायचं आहे, काय लावायला वेळ आणखी काय नाही ना. तीन मुद्दों पर चर्चा हुई और बैठक के अंत में क्या निकल कर आया? नहीं, ये जो है उन्होंने उनको हम दरख्वास्त करेंगे, 7-8 मंत्री जो है कल जाएंगे, उन्होंने जो जो बातें वहां उन्होंने सवाल उठाया है उनका जवाब देने की हम कोशिश करेंगे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सारे मंत्री जो है बहुत सकारात्मक है इसके ऊपर, कुछ बातें उन्होंने मान ली है और उन्होंने ये भी कहा है कि ये सारे सवाल हम आने वाले अधिवेशन में सारे पार्टियों के नेताओं को बुलाकर उनके सामने उसको रखेंगे और ना ओबीसी और ये जो घुमंतु है उनके ऊपर भी अन्याय नहीं होना, मराठा समाज के ऊपर भी अन्याय नहीं होगा, ये कोशिश हमारी रहेगी. आज किन मुद्दों पर चर्चा हुई और मुख्यमंत्री जी ने क्या आश्वासन दिया? बोला किन मुद्दों पर चर्चा हुई और मुख्यमंत्री जी ने क्या आश्वासन दिया उस बारे में भी बताएं. मैंने कहा ना कि एक सर्वपक्षीय मीटिंग वो बुलाएंगे, एक जो आपको जिस कैटेगरी में आप है, ओबीसी में है, एसीबीसी में है, ईडब्ल्यूएस में है, तो उसको जो है आधार कार्ड से जोड़ेंगे ताकि एक आदमी एक व्यक्ति एक शख्स एक ही जगह जो है वो अर्जी कर सकता है, ये होगा. और साथ में जो जहां जहां कानून हाथ में लिया जा रहा है वहां हम कड़क कार्रवाई करेंगे, ये सारी बातें हैं. राजकीय करियर अरे काय काय झालं काय झालं तुमचा रंग प्रश्न आहे सर. तुम्हाला तुम्हाला सांगितलं ना आता उत्तर दिलं ना, मला आव्हान दिलंय जरांगे पाटील सांगितलं, आम्हाला सांगितलं छगन भुजबळच्या शब्दावर विश्वास आहे. जरांगे पाटलांनी आपल्याला म्हटलेलं आहे की भुजबळांचं राजकीय करिअर असं आहे की कुणाचंही राजकीय करिअर उद्ध्वस्त जे आहे करणारी जनता असते, एका दुसऱ्या माणसाचं ते काम नाही आणि जनतेचे आशीर्वाद आमच्याकडे भरपूर आहेत, काळजी करण्याचं काही कारण नाही. भुजबळ साहेब, तुम्ही मागच्या काही दिवसापूर्वी ज्यावेळा पत्रकार परिषदा घेतल्या त्यावेळा तुम्ही कागदपत्रासहित सिद्ध दाखवलं होतं की बाबा खोट्या नोंदी केल्या जात आहेत, खोटे दाखले घेतले जात आहेत,
आणि याच अनुषंगानं बैठकीत चर्चा झाली, परंतु कारवाईचं अजून कुठं काय? होय, त्यांनी सांगितलं आज सुद्धा ते प्रश्न आम्ही सगळ्यांनी, प्रकाश शेंडगे असेल, आम्ही असतो, इतर पडळकर सगळ्यांनी सगळे प्रश्न तिथे मांडले आणि त्यांनी सांगितलं की खोटे दाखले घेणारे आणि देणारे हे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर कारवाई करू।